नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सायन्स हंगर। मी आज एक नव्याने एक टॉपिक घेऊन आलो आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून, जो वर्ग 9वी साठी आहे, मराठी माध्यमाच्या वर्ग 9वी वर्गासाठी, ज्यामध्ये विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधलं प्रकरण क्रमांक जे पहिलं आहे गतीचे नियम, या गतीचे नियम प्रकरणातील जो घटक आहे तो म्हणजे वस्तूची गती, यावर आपल्याला आज फोकस टाकायचा आहे। वर्ग 9वीच्या मराठी माध्यमाचा वस्तूची गती हा आजचा पाठ्यांश। तर या पाठ्यांशाला सुरू करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, याच वर्ग 9वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाच्या पुस्तकामध्ये पहिल्याच पानावर सांगा पाहू या अंतर्गत काही प्रश्न दिलेले आहेत। प्रश्न स्वरूपात आपल्याला त्या ठिकाणी काही भाग दिसतो, ज्यामध्ये पहिले आहे पक्ष्यांची उडणे, त्यानंतर थांबलेली रेल्वेगाडी, हवेतून उडणारा पालापाचोळा, डोंगरावरील स्थिर दगड किंवा डोंगरावर स्थिर असणारा दगड। या उदाहरणामधून एक आपल्याला आपली पूर्वज्ञानावर आधारित सांगता आलं पाहिजे आपल्याला की या सगळ्या उदाहरणामध्ये कुठली वस्तू किंवा कुठलं उदाहरण आपल्याला गतिमान आहे असं भासतं। तर याचं उत्तर या ठिकाणी येतं की पक्ष्यांची उडणे आणि हवेतून उडणारा पालापाचोळा हे जे दोन आहेत हे गतिमान आहेत, यांना गती आहे, आणि उर्वरित जे दोन आहेत डोंगरावरील स्थिर असलेला दगड आणि थांबलेली रेल्वेगाडी हे गतिमान नाहीत। त्याची गतीची व्याख्याच आहे की गती ही सापेक्ष संकल्पना आहे। वर्ग मागच्या इयत्तेमध्ये आपण शिकलो गती ही सापेक्ष संकल्पना आहे। एखादी जर वस्तू सभोवतालच्या संदर्भात जागा बदलत असेल तर त्याला गतिमान आहे असं आपण म्हणतो। आता पक्षी जागा बदलतो, उडत आहे म्हणजे जागा बदलत आहे, त्याच्या सभोवतालच्या त्या तुलना केली सभोवतालशी त्याच्या परिसराशी तर म्हणजे तो गतिमान आहे। थांबलेली रेल्वेगाडी जागा बदलत नाही आहे म्हणजे गतिमान नाही आहे। हवेतून उडणारा पालापाचोळा, हा हवा जी आहे ते आपल्याला तो जागा बदलताना पालापाचोळा उडतो, इकडून तिकडे इतरतो, तो हवेसोबत जातो उडतो, म्हणून त्याला आपण गतिमान आहे असं म्हटलेलं आहे। आणि डोंगरावर असणारा स्थिर दगड तो स्थिर आहे, तो गतिमान नाही आहे, त्याची कुठली तरी तो जागा बदलत नाही आहे। आणि एखादी वस्तू जर सभोवतालच्या स्वरूपात जागा बदलत नसेल तर त्या वस्तूला स्थिर वस्तू म्हणतात, तो स्थिर आहे असं आपल्याला म्हणता येईल। गतिमान केव्हा? जर तो सभोवतालच्या परिसरामध्ये किंवा सभोवतालच्या सापेक्ष आपली जर तो जागा बदलत असेल तर त्याला गतिमान असं आपल्याला म्हणता येईल। आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पुष्कळ सारे गतिमान, त्याचे उदाहरण फिरणारा पंखा आहे किंवा इथल्या या इलेक्ट्रॉनिक ॲपरेटसमधल्या काही मोटर्स असतील, किंवा आपण जर रस्त्यानं बरोबर चालत आहोत तर तेही गतिमानतेचं उदाहरण आहे। आपल्याला त्या ठिकाणी एक प्रश्नसुद्धा दिलेला आहे, बसमधून तुम्ही प्रवास करीत आहात तर तुमच्या शेजारी बसलेला व्यक्ती हा गतिमान आहे का? तर याचं उत्तर आहे गती ही सापेक्ष आहे, आणि तो बसलेला शेजारचा माणूस आणि आपण सारखेच त्या बसमध्ये प्रवास करत आहोत, म्हणून आपल्या गती सापेक्ष तो शेजारचा व्यक्ती गतिमान नाही, पण बाहेरच्या वस्तूच्या सापेक्ष तो शेजारील व्यक्ती गतिमान आहे। म्हणजे आपण जर बसच्या बाहेर असून बाहेरून आपण बस बघत आहोत, अरे तो बसमधला बसलेला व्यक्ती ते काका आहेत बा, ते गतिमान आहे, बस कशी आहे गतिमान आहे, पण आपण जेव्हा आत बसलेलो आपल्या शेजारच्या सोबत त्याची जर आपण तुलना केली गती सापेक्ष आपल्या, तो शेजारचा व्यक्ती गतिमान नाही, हे त्या ठिकाणी आपल्याला उत्तर सांगता येईल। पुन्हा एकदा सांगतो, वस्तू जर जागा बदलत असेल शेजारच्या संदर्भात किंवा त्याच्या सभोवतालच्या संदर्भात, कुठलीही वस्तू जर जागा बदलत असेल तर त्याला गतिमान म्हणतात, आणि जागा बदलत नसेल जसं डोंगरावरील दगड, थांबलेली रेल्वेगाडी, तर त्याला स्थिर आहे असं आपण म्हणू शकतो, आणि गतिमान असेल तर तो जागा बदलतो। धन्यवाद मित्रांनो, या ठिकाणी हे गतीच्या नियममधील पहिली संकल्पना वस्तूची गती मी तुम्हाला समजून सांगितली। वर्ग 9वीच्या या पहिल्या प्रकरणातील ज्याचं नाव आहे गतीचे नियम यामधला हा पाठ्यांश आहे। मी पुन्हा वर्ग 9वीचा अभ्यासक्रम या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून, नंतर मी काही दिवसानंतर लाईव्ह येणार आहे, त्या माध्यमातून मी आपल्याला शिकवणार आहे। वर्ग 9वी 8वी आणि 10वी साठी सुद्धा हा आजचा भाग कामी पडू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलचं यूट्यूब चॅनलचं नाव आहे सायन्स हंगर, याला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, त्याला बेल आयकॉनवर क्लिक करून त्या ठिकाणी ऑल हे ऑप्शन निवडायचं आहे, जेणेकरून माझ्या सगळ्या वर्ग 9वीच्या सिलेबसचं 10वीच्या सिलेबसचं जे तुम्हाला
कामाचं आहे, त्याचे नोटिफिकेशन पूर्ण मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.